नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावराम तडका. आणि अभंगाला सुरुवात करण्यामध्ये दोन तीन मुद्दे आहे. पहिला मुद्दा असा आहे, इकडे साईला उभे राहणार, इकडे खाली बसणार बाजूला, इकडे जागा, इकडे पुढे या. कीर्तनाला सुरुवात करणारी पहिला मुद्दा असा आहे, तुकोबारायांच्या खात्यात एकूण अभंग 4092 आहे. 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपार आहेत, काही अभंग संतपार आहेत, काही अभंग विनंतीपार आहेत, काही अभंग विनवणीपार आहेत, काही अभंग सालो भालो आहे, काही अभंग घोंगडी आहे, काही अभंग पाईक आहेत, काही अभंग व्याभिचारी अभंग आहेत, काही अभंग घुगुंगडीत आहे, काही अभंग काला आहे, काही अभंग भोपाळ आहेत, काही अभंग गौळणी आहेत, तर काही अभंग उपदेशपर आहेत. अख्खा गाथा असा आहे, त्यात काही जे अभंग आहेत ते उपदेशपर आहेत. मग उपदेशामध्ये दोन प्रकार आहेत, काही अभंग जनाला आहे, काही अभंग मनाला आहेत. उदाहरणार्थ शनोक्षणी जनाला, पंढरीशी दारे जनाला, आपला तो एक देवकर्णी हवा जनाला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला जनाला. पण काही अभंग असे नको नको मना मनाला. काही अभंग जनाला आहे आणि काही अभंग मनाला आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग मनाला नाही जनाला. कीर्तनाला घेतलेला अभंग गात्यातील आहे, कडवे चार आहेत, उपदेश पर आहे आणि जनाला उपदेश आहे. अभंगातला पहिला मुद्दा फायनल असा. दुसरा मुद्दा ऐकणाऱ्यांची शंका, तुकाराम महाराजांनी हा गाथा माणसासाठी का लिहिला, त्याला कारण काय? या जगात एकही गोष्ट बिगर कारणाची घडत नाही. माणसं गरीब झाली यालाही कारण आहे, उत्पन्न कमी झालं व्यसन जास्त झालं. माणसं भिकारी का झाली? उत्पन्न कमी आहे, व्यसन जास्त आहे. माणसं लाचार का झाली? तर स्वाभिमान विकून जगायला लागली. माणसं मूर्खासारखी का वागायला लागली? तर फुकात बनवलेली लक्ष्मी ही अति तिकडे नेत असते. कमी कष्टामध्ये पैसा मिळाला की तो अनितीला घेऊन येत असतो. माणसं म्हणतात ना, तो माणूस येडेवानी का वागतो, माझाटल्यावानी का करतो? तर पैसा फुकात मिळाला. घामाचा जर पैसा असेल तर तो नीतीकडे नेतो घामाचा, आणि कमी कष्टात जास्त असेल तर तो अनितीकडे नेतो. आणि कधी देण्यात यायचं? अनितीची लक्ष्मी तात्पुरतं समाधान देते, पण नीतीची लक्ष्मी कायमचं समाधान देते. गाडी घेतील, बंगला बांधतील, सोनं गाबर काही करतील, ते काही करतील, पण क्षणिक. एका वाक्यात धोत्राष्ट्र आंधळा होता, निडाय का अनिती आंधळा होता, त्याच्या डोक्यात एकच खटकी होती, राज्य मिळावं ते फक्त मला, दुसऱ्याला नाही. आणि फुकट मिळतही होत, मिळतही होत, त्याला देतही होते लोक, इतका नंगात गडी आंधळा. तो म्हणला, सुईच्या टोकावर मला निवडी देणार नाही, तर तुम्ही राज्याची भाषा का करता? इथं अनिती आली. गोपाल कृष्ण हात वाढतायत, पाच गावाच्या मिटून टाका, तू तुझं पाय आम्ही पाहू. परिणाम काय? परिणाम डोकं जाग्यावर ठेवून ऐका. परिणाम, खानदान संपली, खानदान संपली, टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्हाला कुणा अख्ख्या महाराष्ट्रात दुर्योधन पांचाल? वाचलं का कुणा दुशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुशासन का नाही. आणि कधी त्यांना टळायचं? ए, कौरवांचा नाश पांडवांनी केला नाही, कौरवांचा नाश त्यांच्या कर्मांनी केला आहे. आणि तुमचं माझं जे वाटोळं झालंय ते आपल्या कर्माने झालंय, याला देव जबाबदार नाही. याच कारण या आंधळा धुतराष्ट्राचं राज्य नीतीचं होत. आणि महाराज, नीतीला वागणारा विदूर या पठ्याने उसकून दिला. जगाच्या पाठीवर नीती जर कुणाकडं असेल तरी ती फक्त विदुराकडं.
विदुराला नीती सांगितली तर त्या ग्रंथाचं नाव विदुर नीती झालं. पण या अंगलानं तो नीतीला सांगणारा हुसकून गेलो. आणि जेव्हा राजातून नीती जाते तेव्हा अधोगती येते. गेला विदुर, ज्या वेळेस घरांमध्ये सासू सासऱ्यांचा तळतळाट होतो तेव्हा घराला उतरती करा लागते. जेव्हा शेतकऱ्याच्या दारातून गाय कत्तल खाण्यात जाते तेव्हा शेतकऱ्यावर कर्ज काढून आत्महत्या करायची पाळ येते. जेव्हा हुंड्यासाठी एक निष्पाप सून झाली जाते तेव्हा त्या घरातली नीती जाते आणि अनितीने घरच बर्बाद होतो. जी जी माणसं 20-20 लाख रुपये भरून नोकरीला लागलेत त्यांना किती पगार असू द्या समाधान नाही, कारण भरले तेव्हा लागलेत. 10 लाख भरलेत आणि 1000 रुपये पगार घेतात. अरे बावळ्या 10 लाखाचं याच 22,000 आहे, अक्कल येईल का? रिटायर झाले काही? परमनंट झाले नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात असा एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. एखाद्याचं नाव सांगा चला, कधीच घडणार नाही. का? ती नीती आहे का नीती? तुम्ही हजरी आहात नागपूर कीर्तनाला दरिद्रवानी काय बसले तुम्ही? काय पॉझिटिव्ह निघत? तुम्ही मी भाग्यवान आहे, दुसऱ्या लाटेतून वाचलोय, दुसऱ्या लाटेतून वाचलोय. महाराज, तुमचा माझा आत्ता जन्म नाही आहे, हा पुनर्जन्म आहे. आपण महामारीतून वाचलोय. हसत हसत जगा. हॉस्पिटल इकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चालेल? हॉस्पिटल इकत घेणारे गेले, डॉक्टर मायण्याला ठेवणारे गेले. पुढे जाऊन सांगता, डॉक्टरला काट्यात घालून वाचणार नाही इतक्या नोटा देणारी लोक होती. गेली. पुढे सांगा, यमाना जर लाज घेतली असती तर यांनी चेक यमाला पाठवला असता, बाप खाल्ला असता. पण यमाना लाज घेतली नाही. ध्यानात ठेवा बसलेली माणसं, गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची केलेली सेवा आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया घात नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पाया पडलोय, कधीतरी आपण कीर्तनकाराच्या पायावर वाकलोय, ते पुण्य आपल्याला 2021 ला काम आलं. यावर तुमचं मत काय? गॅरंटी नाही. हसत हसत जगा, हसत हसत जगा. आता भांडणं करण्यात मजा नाही, आता गळ्यात हात घालून फिरणं गरजेचं आहे. मारामारे नाही गेले आता ते दिवस, क्षणिक आहे. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. हेच होत का नाही? देवानं जीआर काढलाय, खोकला का ठोकला? खोकला का 3.5 लाखाला ठोकला? काही लोक खोकला दाबून मिली पण खोकली नाही. मिली क्षर भंगूर नाही
असं या ठिकाणी सन्माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब, आदरणीय आमदार रमेश पकरार साहेब आगमन झालेलं आहे. सत्कार नंतर करा, नंतर का आता करायचं आहे आम्हाला विक्षेप नको. तुम्हाला थांबायचं जायचं हे थांबणार आहे, जाऊ जाऊ घ्या ना हरी गाडून पटकन. या ठिकाणी आदरणीय आमदार रमेश पकरार साहेब यांचं स्वागत. ज्योतिबा गोरे यांना विनंती करतोय की आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. या बोला बोला. लातूर ग्रामीणच्या आधारवर आदरणीय आमदार रमेश पकरार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी सन्माननीय ज्योतिबा गोरे यांना विनंती करतोय तंटामुक्त समितीचे अध्यक्ष की आपण आदरणीय आमदार रमेश पकरार या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं. अध्यात्मातून प्रबोधनाची चळवळ दानपणे चालवणारे समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या सोहळ्यामध्ये आदरणीय आमदार रमेश पकरार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. यानंतर आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, औसाचे लोकप्रिय शेत रस्तेकरी आमदार यांचा सत्कार गोरखजी सावंत यांना विनंती करतोय की टाका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. इथे गाल घेतो ठेवते आटो भाई. यानंतर औशाचे गटविकास अधिकारी सूर्यकांतजी भुजबळ यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान सन्माननीय राजकारणजी साठे यांना विनंती करतो की भुजबळ साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा. आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. नाही काय नाही चालत. ज्यांनी धन्यवाद झालं का, धन्यवाद. एकदा आभार मानून घ्या म्हणजे परत नंतर थांबत नाही लोक. मी या ठिकाणी सर्व आलेल्या अतिथींचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता काय होत ए ऐकणाऱ्याला करंट लागला. एक तर 1.5 वर्षातून आज असले तुम्ही, नाही तर तुम्ही हँगच झालते 1.5 वर्ष. रामभाऊ गेला गेला हाय गेला पाया पडून सांगतो. जीवन क्षणिक आहे, हसत हसत जगा गॅरंटी नाही. आणि तो अनुभव आपण 3 महिन्यापूर्वी घेतलाय कीर्तनाला बोलायचा, गॅरंटी नाही. आणि जगू नाही काय करणार, थोड्या मागण्यातून परत पुढे तो माणसासाठी गाथा का केला हा प्रश्न चालू होता आपला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, त्याला काय कारण आहे, त्याचं उत्तर आहे. जी व्यक्ती देवाने खाली ज्यासाठी पाठवली त्यानं ते काम केलं पाहिजे. पखवाद्याला पखवाद वाजवलं तर उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार आहे का? काम आहे तुमचं, काम आहे. तुम्हाला देवाने त्यासाठी पाठवलंय. परत ऐका, तुका मारायला लोक ज्ञानी करण्यासाठी पाठवलं तर ज्ञानामारायला ज्ञान्यांना मोक्ष मिळवण्यासाठी. परत मी ऐका, तुका मारायला खाली पाठवलं का? अज्ञान माणसं ज्ञानी व्हावी. आणि ज्ञानामारायला खाली पाठवलं, ज्ञान्यांचा जन्म मृत्यूचा फेरा चुकावा आणि त्यांना मोक्ष मिळावा. नामदाराला खाली पाठवलं का? का तर जगाला भक्तीचं वेग लागावं. आणि नाथबाबाला खाली पाठवलं का? नादबाबाला खाली का पाठवलं? भक्ती करून जग सुखी व्हावं आणि महाराष्ट्रातल्या माणसाला छाते काढून जगता यावं म्हणून छत्रपतीला खाली पाठव. छत्रपतींना खाली पाठवण्याचं कारण काय? कुणाच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःच राज्य स्वतः स्थापन करणारी पहिली विभूती छत्रपती. का पाठवलंय खाली तुम्हाला? शेतकऱ्याला काय? शेती करायला पाठवलंय. व्यापाराला व्यापार, पहिलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवाद्यानं पखवाद वाजवलं पाहिजे, गायकानं गायन केलं पाहिजे, कीर्तनकाराने अभ्यास केला पाहिजे, केला पाहिजे, केला अभ्यास करीत नाही फेटो बांधायचा नाही. तुम्हाला पाठवलंय, पहिलवानानं व्यायाम केला पाहिजे, उपकार करीत नाही. हा विद्यार्थ्यानं अभ्यास केला पाहिजे,
चार वेळा एमपीएससी नापास होते, मी म्हणतो पाच वेळा होते, चालतं काय फरक पडला, नापास झाले ना काय फरक पडला नाही, पण पाच झाले लाल दिवस आहे, पण लाल दिव्याची नोकरी लागत असेल तर थोडा त्रास काढायला का हरकत, काय हरकत का, जर तुम्हाला फायदाच होत असेल तर एक वाक्य सांगा, जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात, घाव सण करायला का हरकत आहे, जर चांगलं होतच असेल, छाती योग्य आहे, उंची वेगळी आहे, तब्येत योग्य आहे, पोलीस भरती जर जात सिलेक्शन होत असेल तर रोज 5 किलोमीटर पळायला हरकत का, तुमचा प्रॉफिटच होत असेल, आणि जीवनामध्ये हेच नोकऱ्या काढण्यात काय, रिटायर झालं काही परमनंट झालं नाही, पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही, असे कितीतरी बाप आहेत, मी पुढे बसेल इथं आता मी नाव सगळं सांगतो काय, 40% विना अनुदानीचे शिक्षक फुल पेमेंट जात रिटायर आहेत, 5 वर्षापूर्वी 20 मिळाले, गेल्या वर्षी 20 मिळाले, किती झाले 40, आता राहिले किती 60, काही झाले तर 10 वर्ष मिळत नाही, आणि ते आता 42 मशी भागारल्या असते तर 150 रुपये रोख मिळाले, म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात बुट साठवून जागायचं नाही, बुट पॉलिश करून जागायचं, तुम्ही बदल होईल तुम्हाला काय, तुम्ही आता माझ्या पुढे बसले का, खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का, अरे धंदा आहे त्याचा, कलियुगात खरं बोलायचं नाही कुणी, एखादा जर म्हणलं ना बैल गाभणे तर आपण म्हणायचं त्याच्या दुधाचा आहे, बैल गाभण नाही बैल जणला रात्री, ऐका कली ते मोकळा झाला, दीड वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहिली, 80% भजने हरिपाठ इसरले, 40% कीर्तनकारच हरिपाठ इसरले, उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं, 40% माळकऱ्यांनी माळा काढल्या, कोणीतरी झक मारली, अंडे खाल्ले, कोरोना होत नाही, वांगे दिले सोडून हा ना अंडे, कुठली मंडी आली अंडे, वांग 20 रुपये किलो, अंडे 13 रुपयाला, मला ते माल काढत नव्हतं, ही खुडीची काढा काढा, तुम्ही गेले आम्हाला कोणी काढा 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 काढा, तुमचाच आधार आहे आम्हाला, काढा काढा, इस्टेटीला का आग लावी का काढा काढा, तुम्हाला माहित नाही का बेसोनाला 3 महिना तुम्हाला नातू पाच नाही का, काढा काढा, काढली टीव्हीला पट्टी आली, मालकऱ्यांना 5000 मिळणार आहे, घातली काढली बिन घातली, पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असला काढायची माळ, कोणी नवीन आणायचं काहीतरी, अंडे खाणे कोरोना होत आहे, कोरोनाला एकच औषध मन खंबीर ठेवा, बस दुसरं औषध नाही, कोणा घेऊ नका काय घेऊ नका, माइंड नाही ते बेस्ट ब्रेक ऑफ ए मॅन बॉडी, आणि एवढी माणसं स्टेजवरची खाली बसलेली मला उत्तर द्या, उभ्या महाराष्ट्र मास्क वापरतो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरतो, उभा महाराष्ट्र साबण वेगळे वापरतो, रस्त्याच्या कडीचा भिकारी एखादा पॉझिटिव्ह निघालेला मला दाखवा का, एकटा राहू नाही तर अंगणवाडीत राहू, पण का
त्याचं उत्तर आहे, त्याचं मन खंबीर आहे. त्याला काय दुष्काळ पडला, लॉकडाऊन झालं, त्याला काही नाही झोपला, टेन्शन फ्री. हे मासे धरणारी माणसं अख्या रात धरणार ते का म्हण. 15 दिवस झाले अख्खा संसार बैलगाडीत घातलाय आणि उस्तोडायला गेले. ए राहिला कुपी आहे, कुपी आहे, लाईट नाही, पाणी स्वच्छ नाही. ए पाणी स्वच्छ नाही, बार कोणाचं चालू असलं तर रांगोळ आहे, साबणाची गाठ नाही, 8 महिन्यात निगेटिव्ह आहे. ऊस तोडून इथं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे, जेवढे अवयव तेवढे साबण आहे. हा साबण इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा, हा इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा नाही. आणि एवढे साबण लावून माणसं पॉझिटिव्ह आहेत याचं कारण मन खंबीर नाही. अरे काय व्हायचं ते होईल, भगवंत मला सांभाळणार आहे. निगेटिव्ह विचार करायची काय गरज, कोणी नवीन काढायचं. सुरुवात आली कोरोनाची, काढा प्या, काढा काढा. कोणी डोकं वापरलं काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही, कुठले काढ्या. तो काढा इतका खतरनाक आला महाराज, इकडे प्याला इकडे आग, इकडे प्याला इकडे आग. इकडे प्याला हा नको नको, म्हणजे कोरोना राहिला बाजूला मुळ्यातच उठलं, काय करा. अरे जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध, मन भजनात गुंतवा, मन खंबीर करा. कशाला अटॅक, कशाला. आणि कोरोना झालेल्या माणसाला आधार दिला पाहिजे, आपण आधार नाही दिला मला. मी वाक्य समजत म्हणा, यम त्रास देणार नाही एवढा त्रास कोरोना झालेल्या घरच्यांनी दिलाय. आणि ती माणसं कोरोनानं नाही गेली, मानसिक टेन्शननं गेली ती. काय आज्ञा, ए काय आज्ञा, सगळे सुशिक्षित लोक आहेत, कळलं ना आपल्याला. जरा विचार करा सगळे, डॉक्टर विक्टर इंजिनियर शिक्षक विक्षक पुढारी बिढारी लोक ऐका, कोरोनाच्या संपर्कात गेल्याने कोरोना होत नाही हे कुणीतरी कोणाला तरी सांगायला लागत होत. कारण प्रत्येकाचा ह्युम्युनिटी पॉवर वेगळा आहे, ॲबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इ डिफरन्स एव्हरी मॅन. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरंट. बॉडी इज सेम बट ह्युम्युनिटी इज डिफरंट. प्रत्येकाचा ह्युम्युनिटी पॉवर काय, त्या माणसाला वागणूक दिली तो बसला तिथं बसायचं नाही. काय याला अर्थ आहे का, कशाला झगमाराय नोकऱ्या करायच्या, शर्टिंग करू करू नोकऱ्या करायच्या ना, अखलीच्या 5 पट पगार घ्यायचा. घ्यातांना तरी लाज वाटली पाहिजे ना आपल्याला, आपण पगार का असा घेतोय. हे लोकांना समजून सांगण्याची गरज होती. काय त्यानं हात लावला, हात नाही लावायचा तिथं, हात नाही लावायचा तो तिथं बसला, बसायचं नाही. त्याच्या गाद्या पेटवल्या लोकांनी, तो गादीवर झोपला, तुला पेटवल्यात का नाही, त्याला कोंडून घ्यायचं, खिडकीतून चपात्या द्यायच्या. राम वनवासाला गेला 14 वर्ष तर सीता घेऊन गेलता. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं ढुकून पाहिलं नाही, भामटीनं ढुकून उडकी खिडकीतून पाहत ही झोपलाय का, झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. हा विनोद नाहीये महाराज, आपलं कीर्तन कीर्तन नाहीये, एनर्जी आहे. हे कीर्तन कीर्तन नाहीये बसणार का, एनर्जी. तुमच्यात एनर्जी आली, 6 महिन्याचं दुखणं गेलं 10 मिनिटात, अजून 1 तासात तुम्ही पुरे फ्रेश व्हाल. माणसाला एनर्जीची गरज आहे, कोणी आधारच दिला नाही. हॉस्पिटलमधले काढत्याने गोळ्या फेकून दिल्या, गे गोळी फेकले फेकले तो म्हणलं इतका पापी आहे मी. बरं भेटायला जाणारी माणसं इतके नालाय, त्यांनी आधार द्यावा का नाही पेशंट, तो खातावर पडलाय, नळी लावली ऑक्सिजनची, हा नालायक. मग एखाद्या म्हणायचं काय होतंय, कस काय, स्कोर काय. मी तो क्रिकेट खेळत होता, त्याच्या मागून पडून नळी घातली, ती आऊट झालंय, आणि हा काय विचारितोय स्कोर काय. बरं ते शेजारी जे बसवले त्यानं झक मारायची, कमी आहे बाबा 17, आणि तू काचातून पाहतो याच्या 17 काय स्कोर. मग यानं म्हणायचं जास्त नाही, हा नालायक काय म्हणलं मध्ये इतका.
इतका अवघड आहे. सत्र म्हणले हो अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा नऊच होता, तरी पाहुणा तरी पाहुणा तो राग आलाय मी. अरे माणसांना आधार द्या, आधाराची गरज आहे. दुःख भोगलाय बसणार आणि दोनच मिनिटात मुद्दा मांडी जाऊन पुढे जातो. 50 वर्षात लोकांनी एवढं दुःख पाहिलं नव्हतं, एवढं दुःख 3 महिन्यात पाहिलंय. स्टेजवर बसलेली सगळी माणसं, माझ्या सगळ्या प्रत्येकानं एक माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय. पण टाळकरी भजने महाराज मंडळी ध्यानात ठेवा. जाऊ द्या, प्रत्येक माणूस जाणार असेल, पण तो कसा गेलाय? अंत्यविधीला माणसं नाही, जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा पाणी पाजायला नाही महाराज, कुलप उघडायला माणसं राहिली नाही काही घरांमध्ये. कुलप उघडायला मान ए आईबाप राहिलेत, मुलगा गेलाय. गेला मुलगा, ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य काढायचं होत त्या झाडाच मुळासकट उपासलंय. बायको पाणी पाजाय, बायको अंत्यविधीला नाही, मुलगा पाणी पाजायला नाही, भाऊबंद जाळायला नाहीत. अरे पिंड दान नाही, एक एका माणसानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिले नाही. मग एवढं भयानक चित्र देवाने शिकवलं तरी लोक विचार करीत नाही. काय बसणाऱ्या माणसांनी बदल केला वागण्यात मला सांगा, काय बदल केला? देवाने तुम्हाला जर चांगला झटका दिला आहे तर आपण आपल्या वागण्यात बदल करावं, हे तर निश्चित आहे ना, हे तर निश्चित आहे, हे तर निश्चित आहे ना. मग तुम्ही मी काय बदल केला? आई गेली, वडील गेले, भाऊ गेले, आणि 3 महिन्यामध्ये सरकारनं थोडे लोक मोकळे सोडले, कोरोना नावाची वस्तू सुद्धा लोक विसरून गेले. ज्यांच्या घरातला माणूस गेलाय त्याच विसरले, जगाचं काय घडलं? किती माणसं बघ, याला एकच कारण आहे महाराज, धुंद झाली माणसं. पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, ऐश्वर कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. विसरली लोक, अरे जिचा नवरा गेला ती विसरली, विसरली घेणार नाही तिच्या, गेला पप्याचा बाप. 13 दिवसाच्या आत 2 गुजीरवाणी मुलं घेऊन सुनबाई बापाच्या घरी निघून गेले, असे किस्से आहेत. काय माणसांमध्ये बदल झालाय? काय सांगा मला, काय बदल होणं काळाची? काय बदल? कशाला भांडणं असावं? कशाला बांधावरून भांडणं असावं? कशाला जमिनीवरून भांडणं असावं? कशाला ग्रामपंचायतीच्या भारतीवरून भांडणं असावं? अरे का असावं भांडण? का असावं? हे का असावं? कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. का भांडण असावं? का असावं भांडण? जमीन जागेवर राहणार आहे. बैलगाडी भावाची वावरातून गेली, काही उभं विशेष झालं? त्याला बैलगाडी घालतात, मोटरसायकलवर चालला, ट्रॅक्टरवर हॉर्न वाजवला, त्याला गच्ची धरून आणतो, एखाद्यानं लाईट दिली त्याला अरे इतके किरकोळ मारामारी का असो? जीवन क्षणिक आहे, शिकलोय का नाही? आपण शिकलो. एकटा जळत होता रे, एकटा जळत होता तर जाळणाऱ्यांनी 1500 रुपये घेतले, पण 500 एकर जमिनीचा मालक त्याला एकुलता एक पोरगा पेटवायला नव्हता. काय बदल केला आपण? उलट कोरोना झाल्यापासून लोक जास्त दारू प्यायला लागले. ज्या गावाला 6 ड्रम लागत होते त्याला 18 ड्रम लागतात आता. सॅनिटायझर घाणी लोक दारू प्यायला लागली. कुठे आहे आपण? हा विनोद नाही, जग बदललं नाही तरी चालेल, पण माणूस बदलणं गरजेचं आहे. बदलून घ्या, भांडणं कमी करा, मारामारी करायला काय लागतं? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकरला भोकस, भोगशील भोगसायला काय लागत? पण तू 3 लाख खर्च तो कवा? तू त्या जेलमध्ये राहणार आहे, मग 3 लाख काय काय झालं वापरतो का? अक्कल असू दे ना. हा विनोद पाया पडतो तुमच्या, व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म कळाल आपल्या लोकांना? काय धर्म कळाल? बसलेली माणसं त्याला डोक्याला ताण द्या. आई गेली, ए आईचा एकुलता एक मुलगा गेलाय, बापाचा एकुलता एक मुलगा गेलाय, त्या आई बापाला आधार देणं सुनाचं काम आहे. पण 13वा होण्याच्या आज सुनबाई पोरग घेऊन गेली,
घेऊन गेली बापाच्या घरी. उलटा तिच्या बापानं फोन केला, हाती फोडून घ्या, आम्हाला दुसरं लग्न करायचंय. कोणला केले? केलेत मागच्या आठवड्यात. कोण मरतो रे कोणासाठी? अय किस्सा गरम आहे त्यावर जग खरं आहे. आणि मानगटात ताकद आहे तोपर्यंत सगळं सत्य आहे. मानगटातली ताकद संपली, संपलं का? धर्म टिकवा. काय धर्म कळतो आपल्याला? शिवाजी महाराजांची नावं आपण पानाच्या टपरीला दिलीत, इतके हलकट विचार आहेत आपले. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, संत तुकाराम पोल्ट्री फार्म, तुकाराम महाराज रांडेपाद होते, माऊली धाबा. आजपासून आमदार राहेर पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल. माझ्या आयुष्यात मी फक्त एकच करतो, मला खरं बोलतो, त्याची फळभोगी तो जो उठतो तो मला ओढायला होतो, पण मी खरं बोलतो. दारुडे म्हणते आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात? माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. पुरी म्हणते आम्ही पळून जाऊ नाही तर लफडं करू, इंदुरीकरचं काय जातं? प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. चांगली बंगल्यात झक मारित होती, शेमड्या कार्टाच्या नादी लागली, टोळीची मुकादम झाली, कांदे लागू. 9,500 रुपये एकर. संपली ना माणसं? आजपासून एक फायनल करायचं महाराज, शूरांची आणि संतांची नावं टपऱ्या टुपऱ्याला द्यायची नाहीत. हा आपल्या धर्माचा डायरेक्ट अपमान आहे, तुमचं काय मत? कारण समजा एका मिनिटात आपल्या धर्माला त्याग आहे, त्याग. आपल्या धर्मात भाषण नाहीये, आपल्या धर्मात त्याग आहे. राज्याचा त्याग तेव्हा राम, त्याग आहे राज्याचा. उद्या गादीवर बसायचं, राज्याभिषेकाची तयारी झाली. उद्या गादीवर बसायचंय, राज्याभिषेकाची तयारी झाली. अरे जो राजा गादीवर बसणार होता तोच राजा वल्कलेने सुन वनवासाला गेला. त्याग राज्याचा त्याग, आईचा त्याग, बापाचा त्याग, भावाचा त्याग, अयोध्येचा त्याग, वशिष्ठ ऋषीचा त्याग, तेव्हा राम. आणि आम्ही रामाचं नाव कुठं दिलंय? श्रीराम कुल्फी. म्हणजे प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होता. 400 एकर जमीन दान तुकोबारायचा त्याग, बोठातलं रक्त भावनी मातेला दिलं, स्वराज्य स्थापन केलं, त्याग आहे. साडूचं नाव दे टपरीला, मिवनी बिअर बार दे. प्रिय शीर्ष दे ना स्मार्ट पीस 5 स्टॉल दे. पण पाया पडतो धर्म वाचवा. काय माहिती तुमचं? धर्माची पालो, जग वाचेल. वाक्य पडतंय का? आणि काय वाचवणं गरजेचं आहे? धर्म. आता आम्ही एवढे वर जीव काढलो, माणसं भरमिस्त राहिली नाही. माणसं वाचन संपलं, पेपर वाचणाऱ्यांची 7% संख्या कमी झाली. जे 10,000 पेपर लागत होते तिथं फक्त 3,000 पेपर लागतात. पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, आणि चांगलं सांगणाऱ्यांची संख्याच राहिली नाही. प्रत्येक माणसाच्या हातात 7,000 खोकडं आलंय. आणि हे मोबाईल हे देवाचं रौद्र रूप आहे.
कधीच चांगलं नाही त्याच्यावर. काय पाहता कोणी उठायचं ते खोकडं घ्यायचं येडे बाबळीत मुरीत तुरीत कपाशीत लघवीला आला चैन सुद्धा खोलली नाही बुटात पाणी गेलं पण मोठं झालं आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय एका मिनिटात सांगतो सांगू. एक मोबाईल मुळे डोळे गेले काय मध्ये तुम्ही 70 म्हातार बिगर चष्म्याचं वाचित ज्युनियर के जी ला टू टीचर दिसतात टू टीचर जाड काचाचा चष्मा घालतो ते आणि ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघं जण कश काय टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौघ कसे काय त्याला चार दिस गेलेत का नाही डोळे एक बोला पटापट लहान बोला बैठे बैठे सावधान सावधान काय माहिती 3 वर्ष कितीला आहे तू ए ब्रे कितीला आहे तू टी शर्ट वाला कितीला आहे अरे तूच खाली बस खाली बसून सांग कितीला आहे 8वीला तू 7वीला गेल टाकते ऑनलाईन क्लास चालू आहे करतो का क्लास कर मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात का असं काय आले विनोद नाही मारा 40 पोरांमधले 4 पोरं ऑनलाईन जॉईंट आहे आधी 5 पोरं करीत नाही काही आणि 9 वाजता मोबाईल घेते बापाचा आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल हो क्लास रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9ला झोपलाय पुरी जायला विचारा ना तुमचा मोबाईल लागत नाही गुड्डीचे क्लास आणि गुड्डी सारखी स्टडी करते सारखी स्टडी करते गुड्डी भांडे घासत नाही गुड्डी कपडे धुत नाही गुड्डी कपड्याला गड्या घालत नाही गुड्डीचा पत्या करत नाही गुड्डी सारखी स्टडी करते हो गुड्डी स्टडी तुला करते वरच्या मजल्यावर पाहायला गेलं गुड्डी नाही स्टडी नाही गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला खरं का खोट सरळ बसायला आलेले बरोबर काय आणि बोला तुम्ही ऑनलाईनला क्लास करत नाही करत पण गाणी ऐकल्याशिवाय घ्या आणि आता पटापटा उत्तर द्या मोबाईल मुळे मी म्हणतो ते झाले डोळे गेले की नाही जोरात बोला डोळे पटापटा बोलायचं आता बाकी जणी बोलायचं नाही कोणी डोळे गेले कंबर गेली मेंदू हा पटापटा पटा फास्ट मध्ये डोळे गेले कंबर गेली मेंदू गेला मित्र गेले नातेवाईक गेले संवाद संपला आणि मोबाईल मुळे झोप गेली झोप नाही मोबाईल वापरणारे आवडले ती झोपती नाही काय त्याने टिटवीचे अंडे खाल्लेत काय झोपती नाही आता कीर्तन जरी चाललं ना तरी काही नालायक खाली डोकं चालू द्या म्हणजे आपण जीव का नाही ए पोरण मेंदू गेला मित्र गेले झोप गेली झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू हा तुम्ही बोलायचं नाही त्यांना बोल द्या झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू पटापटा बोला क्वार्टर सुरू केली क्वार्टर प्यायला म्हणजे झोप आली क्वार्टर प्यायला काय लागतात पटापटा बोला पैसे पैसे मिळवत्या चोरी सुरू केली चोरी केली दारू प्याला भारी मोबाईल घेतला करेक्ट भारी मोबाईल घेतला गेम खेळायला लागला करेक्ट गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दुष्टी झाली कोणाशी पुरीशी करेक्ट हा बोला ना रे पोरं पटकन त्यानं पोरगी पाहेल नाही तरी तो कामाला जोरात बोला कामाला लागला तिनं वळखलं हा कामातून गेला तिनं येत एटीएम मोकळं केलं हे भिकारी झालं प्रेम वाटलं पळून जायचं ठरलं करेक्ट ठरलं पळून गेले पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला याला लोड आला यानं तिच्या ठेवून दिली ती निघून हा एक दिवस मोकार प्याला आणि जाग्यावर
मिळाला आणि त्याच्या 10 वेळेला इंद्रिकरचं प्रवचन ठरलं. आता काय वांग सांगू का 10 वेळातली? अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? आणि अशी पुरी न धोका देईल बाय पुन्हा बसले दादा 2-3. मी नाव सगळं सांगाल आपलं काम वेगळं आहे. धर्म टिकवा आणि आता बदल होणं काळाची गरज आहे. नुसती कीर्तन ऐकू नका. तुझा मुद्दा संपायचा त्यासाठी तुकाराम महाराजांनी गाथा केला अपंगातला दुसरा मुद्दा संपला. इथं होतो आपण, मी कुठे जाऊ द्या राजधानी. अरंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक म्हणजे जन्मंडपाले माझी सिद्धीमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकारात अभिमन्यू पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजकीय साठे कार्यक्रम असते ग्रामस्थ टाका पांडुरंग शिवलीकर वकील कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळ गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेले गायक वादक मंडपाले दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगा. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. सगळ्यांना धन्यवाद. मुद्द्याला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंत त्या मुद्दाच एवढा झालाय. अभंग का घेतला आणि तो अभंग घाता माणसासाठी का केला? तर माणसाला मानसिक समाधानाची. फक्त एक वाक्य फायनल करा, कोरोना झालेल्या माणसाला जरा थोडी चांगली वागणूक द्या, त्याचा आदर करा, त्याचा आदर करा. अरे त्याला भाकरी नाही आणि त्याला आट्या खावा. आणि अटॅक हा रोग नाही. डॉक्टर विक्टर जरा लोकांना समजून सांगत जा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही. ह्या डॉक्टर लोकांनी काय तडाखा उठवला? अटॅक, अटॅक ही काय भांडवली अटॅक. 1.5 वर्षामध्ये लोकांनी डॉक्टरची पदवीच पाहिली नाही. तो हृदयरोग तज्ञ आहे का, किडनी तज्ञ आहे का, बाळंतपण तज्ञ आहे, दवाखाना उघडा राहिला झोप. त्याची काय पाहिलं पाहिजे होती? पदवी. आता घोटाळा काय झाला? ए यांची 9वीपर्यंत परीक्षा नाही. म्हणजे कितीला गेले? 10वीला. 10वीला नाही, 11वीला. 11वीला नाही, 12वीला नाही, मेडिकलला गेले. डायरेक्ट मेडिकल आणि ते डॉक्टर झाले आणि त्यांना हॉस्पिटल टाकलं. काल माणसं नीट होती, त्यांना एकही परीक्षा दिली नाही. त्याच्याकडे गेला एक जण पेशंट, डॉक्टर साहेब कणकण होते हो, झोपा. झोपले टॉचलं, उठा. तुम्हाला झालं मी काय डॉक्टर साहेब, इतक्या दिवस आयुष्य झालं माझं, मला इंजेक्शन टॉचल्यासारखं वाटलंच नाही आज. डॉक्टर म्हणले ते घाई घाई धोत्रात गेले, ते टॉचलंच नाही. हे असं झालं म्हणजे दारुडे स्टँड वर उभं राहिलं आणि एसटी आली. एसटी आली, ते एसटी चढलं, मग ते मागून चढवून त्यानं ड्रायव्हर पशी बसलं. ते पेटीचं बॉक्स असतं ना बॅटरीचं, त्याच्यावर बसलं. नुसतं ड्रायव्हर का पाहायचा डाय. कंडक्टरनं वेल मारली, एसटी चालू झाली. एसटी 50-60 किलोमीटर गेली आणि ती ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरनं बेल मारली आणि ड्रायव्हर एसटी चालू करायचं, त्याला गेअरच सापडा. नुसतं इकडं तिकडं पाहायचं. हा म्हणलं काय सापडा राहिलं तुम्ही? तुम्हाला गेअरच सापडा. हा दारुडा त्या ड्रायव्हरला म्हणला, गेअर आहे का, गेअर आहे का? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने मा घान, पुढे ने मा घान. मला वाटलं तुम्हाला उपसन मी का खसक्यात उपसून टाकलं काय. सात मीटर गाडी गेली, 7 किलोमीटर तरी उपसन मी चा पेपत उपसवला. घ्या गाडी तर काय बांबावली लोक. एक जण दारू प्यायला लगविलं बसलं, लगेल बसलं तर खाली बसून लगवी गेलं त्याला. ते वाकलं नीट पाय असं वाकलं, सरळच होईल. लोक म्हणले बिघाडलं बा, ते रडायला लागली बाकीची कुमारत का काय. डॉक्टर कडे नेलं तर डॉक्टर म्हणले काही घाबरू नका, त्याला सलायनाची बिलायनाची काही गरज नाही, त्यानं घाई घाईमध्ये पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. डॉक्टरनं फक्त बटन मोकळं केलं, काय करणार. लोकांना अटॅक येऊ नये ही आधाराची गरज आहे.
त्या काळ सांगून दाखवू एका मिनिटात. कोरोना झालेल्या माणसाला घरामधली वागणूक कशी होती? अपमान अशी बोलायचं नाही, तिथे दारा पडून जायचं. अहो त्याच्या गायीचं दूध टिरी लागायचं, मग तो गायला पेत होता. त्याच्या पुढचा समजा गिरणीवाले निदळणं दिले नाहीत, काय याच्यापेक्षा काय वाईट आहे महाराज. आणि आपली लोक म्हणतात आता आपण सुशिक्षित झालो काही याडपाड झालो काय, त्याला दळणं नाही जेवायचं नाही त्यांना असं पाहिजे, त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला. माट्या का आला तर मेंदू किती आहे पटापटा बोला. दोन मेंदूला रक्त पुरवठा करणारी इथं शिळ आहे. या रक्तामध्ये इथे प्रत्येकाच्या घरी गेल्यावर आशप्पा इथे जाड भागे, याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन नीट आहे का? ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होतं. मेंदूला तीन आवरण आहेत, लोणावरण, जालावरण आणि मध्य आवरण. त्यामध्ये एक द्रव पदार्थ आहे, त्या द्रव पदार्थाचं नाव आहे प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ. आणि तो प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ मेंदूतला आरबीसी आणि डब्ल्यूबीसी ला जॉईन आहे नीट आहे. म्हणजे तांबड्या पिशी आणि पांढऱ्या पिशी, म्हणजे तो द्रव पदार्थ रक्ताशी निगडीत आहे. आणि त्या रक्ताचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन मानवी शरीराच्या डाव्या बाजूला हृदय आहे. त्याला चार कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयातून होताना 80% लोकांना अजून समजाणार का तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. बरोबर आहे. तुमच्या शर्टाचा खिस्सा कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या बाजूला आहे? डाव्या. शाळा का ना झकमारा शिकले. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. नाजूक इंद्रिय इथं जर 5-6 वेळा सायलेंट मध्ये व्हायब्रेट झाला, टेबलवर ठेवला तर आवाज येतो ना. मोबाईलवर मोबाईल जर टेबलवर ठेवला आणि रिंग आली तर आवाज येतो ना. मग हृदयाची स्पंदन मर्शी नको. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही, मोबाईल पेनच्या पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही. तुम्ही मला ठेवायचं पुढं मागच्या खिशात फुल रेंज. विनोद नाही, मोबाईलचा तुझ्याशी संपर्क नसावा. शक्यतो शर्टिंग करणाऱ्या माणसानी कमरेच्या बेल्टला कव्हर करावा. आणि तो मोबाईल त्वचेपासून दूर असा. महिलांनी मोबाईल पर्समध्ये ठेवावा. पर्स ही विशिष्ट अंतरावर त्वचेपासून राहते. मोबाईल त्वचेमध्ये नसावा हे सांगण्याची गरज आहे. आता डॉक्टरच्या दरवाजाच्या खिशात मोबाईल आहे. जग तुम्ही डॉक्टर मला काय माहित ए मग ठेवायचं नाही. आणि हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता आत्यात काय होतं त्याचं उत्तर आहे काय? मेंदूला थिंकिंग झाली जास्त, थिंकिंग आणि रक्त झालं काय बोल विचार झाले जास्त, रक्त झालं कमी आणि हृदयाचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी अधिक झालं की माणसाला घाम येतो. घाम आणि घाम जास्त झाला की माणसाचं व्हायब्रेशन वाढतं. माणूस आपण त्याला म्हणतो तो घाबरट झाला. आणि घाबरल्यावर हृदयाचं जे रक्त आहे ते कमी प्रमाणात वाहत, कमी प्रमाणात वाहिलं आणि हृदयाला रक्त मिळालं नाही का हृदय बंद होत. इट इज कॉल्ड अटॅक. याला म्हणायचं अटॅक. मग अटॅक आलेल्या माणसाला लोक पहिले विचारतात ब्लॉकेज किती आहे, म्हणजे शिरा किती चौकट झाल्या त्याचं पाहिजे. आणि अटॅक झालेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच. लय तपासून घ्यायचं नाही शरीर. माझ्याकडे आता आपली 1-2-3 महिने मिळून गाठ घ्यायचा तुम्ही माणूस ओकेच. आता तुम्ही घरी गेल्यावर एकट्या असणार रिलॅक्स. आणि काय येतो मारा त्याचं उत्तर आहे. माणसांचा आहार सात्विक नाही, माणसांची बैठक सात्विक नाही आणि मोबाईल मुळे एकाग्रता झाल्यामुळं मेंदूला ताण आहे. क्लिपा वापरायचं कमी करा. राजकारणी लोक आमदार साहेबांना त्यांना सांगतो तुमच्याशी बोलणाऱ्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरच त्याच्याशी राजकारणी गप्पा मारा. जनता हलकट झाली. काय म्हणजे गेम दाखवणार. चांगली चांगली माणसं ह्या क्लिपा टाकणार आणि संपून टाकली. काय मत आहे तुमचं सांग. ही क्लिपा हे मोबाईल मध्ये कीर्तन बिर्तन नेत हे कॅमेरे फिमेरवाले ना यांना गाजर कीर्तन कळत नाही. काही कळत नाही महाराज. वांग कळत नाही काही. हे नालायक काय करते महाराज.
घरी गेल्यावर कीर्तनातल्या ओव्या आणि प्रमाण काढून टाकी द्या आणि चांगलं एखादं वाक्य टाकी द्या क्लिप आणि आपल्या तासून ठोकी द्या असे नाराज यांचं वाटूळच होणार. जर आज पण क्लिप टाकली ना तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही टाकून. हा विनोद नाही क्लिपांना जरा कमी करा काय म्हणते तुमचं. त्यातल्या त्या 2 माणसांनी जपलं पाहिजे क्लिपला राजकारणी आणि अधिकारी. अधिकारी वर्गानं सुद्धा ऑफिसमध्ये आलेल्या माणसाचा मोबाईल बंद असेल तर त्याच्याशी ऑफिशियल गोष्ट बोलावी. तो मोबाईलच्या पेनच्या टोकात सुद्धा तुमची माहिती बाहेर काढू शकतो. तुमचं काय म्हणते. एक तर त्याला एंट्री द्यायची. मी 7-8 महिने झाले मला कॅमेरेवाल्याला सावकीला उभं करत जाऊ दे त्यांना आपल्याला घोडा लावून काय फरक पडत नाही पण त्यांच्यामुळे आपण वाईट दिवस भोगले. माझ्या इतके कोणीच भोगले नाही. अजूनही माझ्या भोवती लफडे चालूच आहे. रोज येत 9 लफडे. बर हे हलकट काय करतात विचार करीत नाही. आता शिवलीकरांनी कीर्तन केलं. एक ग्रामस्थ आहेत गावची राजकिरण शेटे आणि आमदार साहेब एक चला विरंगुळा म्हणून कीर्तनाला बसले. ते बसले म्हणजे त्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि समाजाचं प्रेम म्हणून ते बसले. याच्यात स्वार्थ आहे कोणाचा नाही. मग क्लिपवाले असं नाही टाकत. 2024 ची नगरपालिकेची तयारी झाली अशी हलकट क्लिपा टाकी नाही आणि समाजाला बिघडून देतात. कशाच्या क्लिप शिळीला बकूर झालं क्लिप. या पखवाल्यानं थोडं वाजवलं का टुकटुक क्लिप. यानं थोडं गायलं का क्लिप. अरे काय क्लिप ते पुरी टपार पागल झालं. मेकअप करती साडी गिडी नेसती नद बीद घाली ती हिंदी गाण्याचं कडवं लावती. 80% आपल्या पोरी फेसबुकला आणि व्हॉट्सअपला. अरे आपली खानदान काय बावळाच्या सारखी केस मोकळं सोडती जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालती आणि टिकलीचा पिस्तूल घेती आणि अमजद खानचे वाक्य बोलवती. आता अमजद खान खोकला तरी मरली. काय बावळाचा नाद लागला त्या पोरी. सपाट्या करताना क्लिप लाटण्या दातर धारताना क्लिप. अहो त्यांना काय नव्हतं त्या म्हातारे बावळ म्हातारे. मी म्हातारीला बघला धरत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. मग दुसरी कर तुला आठवणी येते का. हा विनोद नाही याला कंट्रोल व्हायलाच पाहिजे. काय आणि चांगल्या क्लिपा टाकत नाही. तुम्ही अभ्यास करा पोर. आपण चित्रपट पाहतो चित्रपटांना ती दारू घेत नाही नटी. पितांदा खोली जात नाही. ती नटी 10-10 गडी उचलून आपते ती कवा दारू पेलो. बरोबर ना सिनेमात कोणी टाकली का आतापर्यंत क्लिप. नाही चित्रपटामध्ये बलात्कार ओपन दाखवला जात नाही. जात नाही गुरुजी सारख्या एखाद्या चांगल्या माणसाच्या वर कॉमेडी केली जात नाही. महाराष्ट्रातलं सगळ्यात खातं चांगलं पोलीस. अख्खा कोरोना पोलिसांनी कंट्रोल केला आहे. पोर आता डॉक्टरचं फक्त नाव जात नाही तर खरे कोरोना योद्धे कोणी बोलले त्यांचा नाही सत्कार करायचा. खरा सत्कार कोणचा केला पाहिजे. त्या तिघांनी कोरोना कंट्रोल केलाय. एक पोलीस 2 डॉक्टर आणि 3 सामाजिक संस्था. सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे. पोलिसांचं. रोडवर उभारायचंय. कितीतरी बिचारींचे संसार उद्ध्वस्त झाले नाही. कितीतरी माणसं गेली. अहो मुलगी परीक्षेला झाली. पप्पा मला जाता जाता सोडवा. अग मला ड्युटी आहे. तू रिक्षाला जाय. संसार सोडून माणसाने काम केले. आपण थोडा विचार करणं. क्लिपा कमी करा. काय मत आहे तुमचं. कशाची क्लिप टाकायची बावळाच्या सारखं आपलं काय. तुम्हाला नक्की झालंय काय. हे बघ चांगल्या प्रतीची गाय आहे तिची क्लिप टाका. दूधवाडीच्या घटकाची टाका. एखाद्यानं कापूस चांगला काढला त्याची टाका. एखाद्या पोराने कष्ट करून व्यवसाय उभा केला तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एक शेतकऱ्याच्या पोराने थोडा आयटीआय केला त्याला त्याची बुद्धी प्राप्त झाली. त्यानं एखादं मशीन प्राप्त केलं तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. तो गरीबाचा मुलगा आहे. एखाद्या शेतकऱ्यानं घरच्या घरी गायीचा वाहन तयार केला आणि ती गाय 20 लिटर दूध देणारी ठरली. तिची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एखाद्या शेतकऱ्यानं शेती ठिबक केली ठिबक केली ठिबक शेतीवर त्याने कर्ज न काढता अतिशय सुंदर शेती केली त्याचं कौतुक करायला काही
शिळीला बकरू झालं लगविला उभा राहिला क्लिप. ए एकच करा काही करा पण नका करू नाश आता बसून बदल करा. काय करा? एक दोन तीन मुद्दे मांडतो. सगळे लोक लग्न करतात, करायला पाहिजे. कुटीचा खर्च करतात, करायला पाहिजे. करा, मुता आलाय तुम्हाला, करा. पण तुम्ही सगळे लोक जेवता का शेवट? पत्रावळी, पत्रावळी. तुमची पत्रावळी कशाची? कशाची? थर्माकॉलची. सडत कुसत का? 10 वर्षापूर्वी पत्रावळी कशी होती? पाण्या 3 दिवसामध्ये कुजत होती. त्या पत्रावळी अन्न नाही. किडे येतात, मुंग्या येतात, डुकर येतात, गाय येते. ते पॉइजन आहे का अन्न? पॉइजन. पाया पडून सांगतो, आजपासून प्लास्टिक मुक्त जेवण करा. कुटीचा लॉन्स मारणाऱ्या माणसाला 500 ताटल्या इकत घ्यायला काही हरकत नाही, पण ताटलीवरच जेवलं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? अहो, त्या पर्यावरणाचा राज झाला. हा मुद्दा काळाची. दुसरा मुद्दा, माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर त्याचे सगळे कपडे आपण नदीत टाकतो. चांगलं नाही. गोधड्या गाधड्या नदीत टाकायच्या नाही. आजपासून पेटून द्यायच्या, कारण नदी माता आहे. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख घरी घेऊन या, गुणीत भरून, आणि शेतात 2-3 खड्डे घ्या, आणि त्या खड्ड्यात ती राख टाका, आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावा. झाड सरकारच्या भरोशावर लावला, कधीच होणार नाही. सगळे झाड जगले असते तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजन अभावी माणसं तडफडून मेली नसती. एक व्यक्ती एक झाड, हाच आजच्या कीर्तनाचा संदेश. सरकारचा जाऊ दे. जून महिना आला का गुरुजी उठला, उकळा शाळा. दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच, फक्त उकरायचा स्माईल फोटो मिळाला. एक व्यक्ती एक झाड. नदी माता आहे, सांभाळली पाहिजे असं आयुष्य झालं. मोबाईलचे वापर कमी करा, क्लिपा बंद करा. मरा आलं, बायका मिळालं ना, रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसला. बायकोंना मिळणाऱ्या पोरांना एकच पर्याय आता, मामाचा आधार. बस, त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 4. त्या मामाला नाही, तू झाला मठाधीप. त्या मामाला नाही, तुझ्या रे एब्र्या मामाला मुलगी आहे का? नाही. तुझ्या? नाही. मग तुमचे मामा करतात काय? त्या मामाला नाही का? मामाचाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा इंडतोय.
नाही. असा जर केलं तर आयुष्याचा नाश. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. हे या चार महिने चार वर्षात बाप मुलाच्या अंत्यविधीला गेलाय. कायचा भाऊ अंक अशी बहीण आली फक्त चाललंय. यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने भावांना खाते फोडायला जाम करून टाकले भाऊ जाम. भाऊ तिच्या दाराचा तू बाई सही कर. आज दिसलं का मा घर तुला इतके दिवस कुठे गेला. तोन तो झालं गेलं मोरदी बाई पाया पडतो पण सही थांब त्यांना विचारू दे. कोणला त्या तुला ऐकीचा ना त्याला तुम्ही तो लावून धर लावून धर. 550,000 मिळतील लावून धर. तापल्या खाली सही करू नको. 25% बहिणींनी भाऊ जेलमध्ये नेऊन घातले. काय असे नाते नाही रे वारतून गाडी गेली ना तकलीफ झाली मग कशी चिरली. 3 एकरला 3 क्विंटल तरी निघला. मग काय याची प्रियशी बुटगाण ठेवला प्रियशीला बॅलन्स टाकला. गजळगाड ठुलून पेट्रोल टाकलं आणि ते मॉडेल गाडीवर बसवलं. वर फाट्या बावडीची याड पाट पोरती आणि येड्या बाबडीत गा पाहणी बसली हायवेच्या काळाला. ती बंगरी पोर आणि ती शिमरी पोर त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तू म्हणायचं मी पॉझिटिव्ह निघलो. तिनं बाबडीतच सोडून दिला गेली निघून. तिनं दुसऱ्याच पोराला मेसेज टाकला याचा स्कोर वाढला मेल पाहत काय माहित प्रेम काय काय आलं रे मला. या जगात फक्त भजनच सत्य आहे. काय खरं काय भाऊन काय जी भाऊजन काय जे मित्र मित्र काही लोक म्हणते आम्हाला 5 वाजता लोक वाट पाहत पाजी तो म्हणून पाजायचं बंद करतोय. मौतीला सुद्धा येणार नाही लोकांना काय घेणार काय म्हणते आम्हाला माणूस की काय प्रेम. अरे या जगात तीनच माणसं आपले एक आई वडील दोन संत 3 भगवंत. बस ज्या शेतकऱ्याचा बैल गुडघे एकदा गवतात चरतोय अजून त्याला सर्पदंश नाही. शेतकऱ्याचा बैल गुडघे इतक्या गवतात आहे पण सुखरूप घरी येतोय. शेतकऱ्याची बायको कपाशीमध्ये दिवसभर आहे अजून वेंचू चावला नाही. ओ एवढा प्रवास आपण करतोय अजून अपघात नाही. है का ना देवाची कृपा. हे बाकी बंगारांचे काय नाही लागत आणि आमचंय काय तुमचंय काय तुमचंय काय तुमचं काय. कट्टेवर हात तुटतो मी ठेवरो बारा तो पण आख्या जगाला सांभाळतो. लाकडातला अग्नि ऑफिसमध्ये गेलेला माणूस निवांत घरी येतो. शेतकरीची बाई कुलूप लावते आणि शावी घराजवळच कुठतरी कोणा ठेवते. बकर बाहेर आहेत कोंबड्या बाहेर आहेत धान्याचे पोते बाहेर आहेत. देव निवांत सांभाळतो. आज 70% शेतकऱ्याचं धान्य वट्यावर आहे. झोपायला तो घरात आहे पण सांभाळतो का नाही. मागे पुढे
समर्थ, संत समर्थ, देव समर्थ, कोण आहे बाकीचं? नवरदेवाच्या घरी जाताना नवरी रड सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडीत अशी हात करते. सगळे हप्ते पेड करा, तोवर दुसरा हप्ता घेऊन येते. नवरीची आई रडते आणि हळदीत नाचते, काय भागते. नवरीचा बाप नाही रडत कधी, त्याला बँडवाला म्हणतो राम राम तुम्हाला थांब नवरी तर जाऊ दे भाऊ, कशात पैसे घाले लोक देऊ. दूध काय लिटर आहे? दूध 50 बरोबर. आणि पनीर 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 200 रुपये, 200 झाला. पनीर कशात लिहू हे कोणी सांगितलं तुम्हाला? पनीर दुधाचं असतं हे तुम्हाला कोणी सांगितलं? नाचलेल्या दुधाचं पनीर राहते. आता नाचलेल्या दुधाचं पनीर केवढ्याला आहे? 200 रुपये. आणि प्युअर दूध मग काय खावा याच्या जर आखली नाही तर जग सुधरायचा काय समज राहिला? एक लिटर दूध प्याला ना तू 2 दिवस जेवणार नाही. प्युअर दूध शिवाय शरीर मजबूत. पण आपल्याकडं पनीर जेवण घालणारी पार्टी तगडी. असं आता पनीर होतो अहो ते भिकार माणूस येतो त्यांना नाचकच घातलं. काय खावा? दूध पेत जायचं पनीर नाही, चांगलं खाचायचं कधी नाही. मिथीवर देशी फवारी त्या लोक शेतकरी देशी फवारल्यावर मिथी महिन्यात येते. आणि ती मिथी सप्तेच्या पंक्तीला दिली. आणि ती माळकर यांनी लिंबू पिळून खाली. आता काय म्या जसं पाहिलं दिवशी फवारक्या 10 वर्ष झाली अजून पाहिली सुद्धा नाही. काय खावा? काही माणसानं सकस खावा. आणि डॉक्टर साहेब लोकांना सल्ले द्यायचा व्हिटॅमिन युक्त पदार्थ लोकांच्या शरीरात वाढले पाहिजे, एनर्जी आली पाहिजे. आता मी पाहतो 500-400 किलोमीटर प्रवास करून आलोय, फुल एनर्जी आहे का नाही? एनर्जी पाहिजे. काही खाण्यात कशात एक पैसे घालायचे? आता लग्नात एक फाशील पद्धत आली, मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. यानं फेकायचा तिच्या घाला, तिने फेकायला आणि तो गेला नामनाच घालायला. त्या बाबा नवरद्या थोन दिली मला, नवरी माझी गेला घेऊन तो नवरदेव झाला चोपदार आला आमच्या बोखांडी. काय करत नवीन आलं? आता एक फाजील पद्धत आली लग्नात, फाजील पैशाचा नाश. गेट करायचं मध्ये रांगोळी फुलं. तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंब खालचा. तो हायवे मिळतो ना 35 ला, तो आता 100 ला झालाय. नाही तर 35 ला त्याच्या माझं सतत सांग ती खांब्यासाठी लटकेल. ते नवरी मागे दोन चार मेकअप करेल याड पटपुरी आणि त्याच्या पुढं तो बँडवाला बहर फुल बरसा मेरो महबूब आया मेरो महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता जस प्रेम पाठवायचा. बहर फुल बरसा मेरो महबूब आया मेरो महबूब आया. तू महबूब चालू होता समजते? त्याच्या पुढे फुलं टाकी करे बाटलीची बुलता टाका देऊ नाही ते. काही चांगले गोल गुलाब जांबू होते पंजाब बापाचं काय केलं? गुलाब जांबूच लांब कळा केला. काय गेलतो तुमचं? आता गुलाब जांबू कसे आले?
याच्यात जनतेचा विकास काय? मैदा तोच आचारी काही गरज होती उलटा गोल गुलाबजामून टपा टपा म्हातारी माणसं तोंडात टाकायची गुतला नाक पुरीत मेलं म्हातारं काय गरज होती काही बुंदीन गुलाबजामून सेपरेट होते पहिले कोणी झक मारली राजा राणी राजा इतका लांब राणी जेवायची पद्धत आता तरी शर्टिंग करून पिया चप ताटली हातात घेत बात कान पडून हे प्रेम बिम सगळं लबाड आहे तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली म्हणजे गाय काय डीजे लावायचे सगळं इथे डीडे पुढे नाचणारा लोक घोडा लावतात इथे टाळ घेऊन उभा राहणाऱ्या पाया पडतात प्रेम काय करतो दरिद्र तू प्रेम करायचं का हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्या कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्या कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणा नाही द्यावं हृदयच कुठं राहिले तुम्हाला तुमचंही ना 90 PUP हृदय का मग अरे प्रेम करायचं आहे का मग करा ना हर करू शिवाजी महाराज की काही कोम दुख होतो का तुमचं रक्त तापत का म्हणून नाही तापायला धर्मासाठी तापलाच पाहिजे धर्मासाठी रक्त तापलं पाहिजे कारण हिंदू धर्मासारखा जगात धर्म नाही आयुष्याचा नाश करू नका कोठरी बंद करा मराल काय क्वार्टर देतो काय थबाड वाकड करतो मुतवतो काय नोकतो काय मागून की चड्डी फाटेल मग
ही कोण शिवीर? नवरात्र केलं, नऊ दिवस केलं, उपास केलं, काही वागण्यात फरक नाही, गाल झकमारा उपास केला. प्रत्येक व्यक्तीनं माणूस म्हणून जगायचा प्रयत्न करा. हा देव कशाला भावा भावाचं भांडण असं, कशाला मित्र मित्राची दुश्मनी असं, हे राजकारणी लोकांना शिका आहे का? हू का सोडू का काय आहे? कसे गुन्ह्या गोविंदाना रंग दे का नाही म्हणणारे? ते अशी किरकोळ गोष्टीला किंमत देत नाही. ती मोठी त्यांचे विचार मोठे असतात, ते अशी किरकोळ कारकोळ गोष्टीला विचार. आणि राजकारणी लोकांनी कधी त्यांना ठेवा मारावा? मत मोडली झालं काय? एका हॉटेलमध्ये बसून चहा प्यायला पाहिजे, पुन्हा तो विषय काढला नाही पाहिजे. गावाचं गाव पण पा त्यांच्याकडे कसे मस्त काय समाजाचं प्रेम आहे. आणि दिवाळीला आपलं कीर्तन आहे काय म्हणाले? हा प्रसाद दिवाळीला तुम्ही फ्रेश झाले ना, अडीच वर्ष दुखणं गेलं तुमचं. आता मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत? नाही. आता बदल होणं गरजेचं. एक फिकॉल वापरणं, ती पत्रावळी बंद झाली पाहिजे. व्यक्तीनं झाड. तीन शेतकऱ्यांसाठी वाक्य सांगतो. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. अशी जिरली आमची 1.5 वर्ष. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणार. येता का मेला खाऊन लागला. कोणी कदर नाही केली महाराज. गायक वादक आणि एवढे दिवस काढले वाईट. खरे त्रास फक्त गायक वादक तमाशावाले जागरण गोंधळावाले यांनाच झाले महाराज. बाकीच्यांना सगळ्यांना स्कीमा होत्या, अनुदान होत, सगळे पैसे मिळाले त्यांना. 25% गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यातली दागिने गेले महाराज. जगणं एवढं. आता ही दोन सुंदर मुलं आहेत, यांचं आयुष्य सगळं हातावर आहे. हात चांगले असतील तरच ते पखवाल. मग यांनी कशाला झोपलं पाहिजे? हाताला. कंपन्यांमध्ये पोरं कामाला गेले महाराज. पखवादे बोट गेले महाराज. आता पखवाद्याचं बोट गेलं, त्याचं जीवनच गेलं. कोणी रुपये नाही दिला महाराज. आता तुम्ही एवढे लखपती आहे, पहिली भर बाजरी तरी दिली का इंदुरीकरला? मी एवढा दुष्काळ काढला 1.5 वर्ष. नाही तमाशेवाले महाराज बोलायची गोष्ट नाही, पण त्या लोकांची खरंच भयानक परिस्थिती झाली. दागिन्याने काय होतं महाराज? घरे संसाराला काय लागत नाही. दोन माणसं जरी असले तरी 10 रुपयाची भाजी जाते. 150 रुपये कोथिंबीरीची जुडी आहे. काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लई वाईट दिवस काढले भजन्याने गायब. आता आपल्यासारखे तर सोडा. लॉकडाऊन मध्ये एकच माणूस सुखी राहिला महाराष्ट्रात, शेतकरी. त्याला नाही काय प्रॉब्लेम आला. तो हुशार आहे. त्याच्याकडे 10 पाहिल्या ज्वारी घरात आहे. लॉकडाऊन ला घाबरत नाही. नोकरीवाल्यांची बाकी हाल. 1.5 लाख पेमेंट आणि रेशनच्या रांगेत. 3 किलो देतील. त्याची बायकोचा अशी नाकानं कांदे सोलायची. आम्ही ते गहू कधी खात नाही. आणि त्याची पोळी सुद्धा चांगली होत नाही. आणि त्यांना तर ती अजिबात कशी जिरली, कशी जिरली. आणि तोच नालायक शर्टिंग करून 3 किलो दे रे. कुटीचं लग्न करायचं, कशी जिरली पा तीच लग्न. एक जण म्हणला मी उठलो तेव्हा तुमच्या वाट्या वाजत होतो, तेव्हाच नवरी गेली. शेतकऱ्याला काय नाही फरक पडला, फुकाट तांदूळ मिळाले त्याला इकून टाकले. दबाड बोलायचं ना, मी इकणारांची नावं सुद्धा सांगितले. ऐकले ना? फुकाट तांदूळ मिळाले 10 रुपये किलो ना इकून टाकले. दुकानदारांना पॉलिश करून याच्या 40 ने ठोकले तांदूळ. तेच लॉकडाऊन ला शेतकरी घाबरत नाही, तो राजा आहे मला. आणि त्याला फरकही पडत नाही. त्याची बायको गरक्याला गेली शेतात, 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली. गेला दिवस. नोकरीवाल्याची बायको काही इटा काढी ती घराच्या.
तू बी एच के इटा तू शेतकऱ्याच्या घरात ऍडजस्टमेंट आहे आणि शेतकऱ्याचा ऍडजस्टमेंट प्राणी कोणीच नाही. शेतकऱ्याची बायको एका पिठल्याचे तीन पिठले करते, हुशार ती, पाणी जास्त टाकी ती पातळ पिठलं, पाणी कमी करती घट पिठलं, एकदम कमी पाणी मोकळं पिठलं. गेल्या तीन दिवस, किती दिवस गेले, तीन. चौथ्या दिवशी दुधात फक्त लिंबू पिळते दही त्याचं घुसळण करते. पाचव्या सहाव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी फक्त त्याच्यात मिरची टाकी कडी. सातव्या दिवशी आणले गेला आठवडा. बरं, शेतकऱ्याच्या घरी दुधाला तोटा नाही. गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दुनी आटली शिळी. बरं, शिळीला दूध आहे. बरं, काढायला त्रास नाही. कोण नाही लर यो च्या उकळत आला. बरं, दूध यायला टाईम नाही. माग फटका पडा दूध, माग फटका पडा. खरंय का खोटे? शिवडीकरांचं कौतुक करावं का तुमच्याकडे कीर्तन ठरव? त्या राजकिरणांचं पहिलं कौतुक करावं की लोकांना दिवाळीत चांगलं ऐकायला मिळालं. आता दिवाळीला दोन तीन पथ्ये पाळा. श्रीमंतांना कवडीची मदत करू नका, पण गरीबाला थोडीफार मदत करा. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे त्यांनी दिवाळी करताना रस्त्याच्या कडेला आड्डे आहेत थोडीवाल्यांचे, पिठलं भाकरच द्या, पण एक दिवस जेवण द्या त्यांना. घर सोडलंय, बायको पर सोडली, लाडू ना करू त्यांना, करंजा ना करू, काय 15-20 लोक काही टोळीत, एकदा मस्त पिठली भाकरी द्या. ते मरेपर्यंत सांगतील एक दिवाळी यांनी घातली. आणि दिवाळी फटाके मुक्त करा आणि कर्ज काढून लाडू खाऊ नका. दिवाळीला कपडे नाही घेतले आणि होळीला घेतले तरी चालतात. अज्ञानाची दिवाळी घालवा आणि ज्ञानाची दिवाळी आणा. अज्ञान घालवा, दिवे पेटवतो ना आपण, दिवे लावायचे कधी? तुम्हाला दिवाळी माहिती किती दिवस कवाय? 5 दिवस दिवाळी राहती. कोणते कोणते? गोवत्सवारस, धनतेरस, वैक नरक चतुर्दशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. 6 दिवसाची दिवाळी आहे. गरीबाला मदत करा. वाढदिवस साजरी करताना केक कापायचा नाही, बुफे हार आणायचे नाही, एक पेनचं बॉक्स आणा आणि एका शाळेतल्या पोरांना द्या, त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटेल. एक गरीबाची मुलगी सायकल येऊन 3 किलोमीटर शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या, हाच वाढदिवस. आणि तुम्ही तरुण पोरं जरा वाढदिवस मापात करा, लय मास आटल्यावाणी करू नका. ना लायको डांबरीओ वाढदिवस करता लाज नाही वाटते तुम्हाला? जन्म तुझा हॉस्पिटलमध्ये झाला ना, काही वेळेला झाला ना लायक बापाची पहिलं असं नाही. केक ठेवायचा डांबरीवर, सामुदायिक मुतायचं त्याच्यावर सगळ्यांनी, तो मूत एकत्र करून पिते हॅपी बर्थडे टू यू. कशाचा मा झाला रे तुम्हाला? ना लायको विनोद नाही हा, कशाचा मा झाला? जरा धर्माकडे बघा, आपल्या संस्कृतीकडे बघा. वाढदिवस आहे ना, एका गरीबाच्या मुलाला पेनर वही घे ना, 100 रुपये का ना नाही का वाढदिवस? मिशा तरी फुटल्यात का तुम्हाला? मिशा अय दरिद्री आंडरपॅन्टला वा झाला 90 आलो. हा विनोद नाही, इथं बदलच व्हायला पाहिजे. लग्न साजे करा, पोर होतात त्याला का नियम आहे का डीजे लावल्यावर सदा सदा होत्या? 80% शेतकरी आमदार साहेब फक्त मानानं कर्जबाजारी झाला. त्यानं मुलगी डॉक्टर करायला कर्ज काढलं ना, अजिबात आपली हरकत नाही काढायलाच. तुमची मुलगी जर MBBS होत असेल, पोरगा PSISP होत असेल, पोरगा इंजिनियर होत असेल, तर तुम्ही कर्ज काढायला अजिबात हरकत नाही. काय म्हणते तुम्ही? पण तुम्ही जर 1.5 एकरचा मांडव ठोकून डीजे लावून आणि फेटे वाटून जर कर्ज काढायला लागले, तर तुमच्या इतकी हलकट तुम्हीच. अजून 5-6 वर्ष थांबा, पोरीच्या बापाने लग्नाची काळजी नाही करायची. पोरांच्या बापाची अशी रांग लागणार आहे पोरीनं तुमच्या दारात. रांग मुलगी द्या, मुलगी द्या,
फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. आयुष्याचा नाश करू नका महाराज. तळतळीने बोलते, खरं सांगू महाराज तुम्हाला, इंदुरीकरचं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, आणि आपल्या माणसांना कुणीतरी थोडंफार बोललं पाहिजे. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला थोडं बोललं पाहिजे. तुम्ही आमचे आहात निम्म तरी. ऐकलं, हा 70 वर्षाचा म्हातारा जर मुलाच्या तोंडात नदीवर पाणी ओतत असेल, याच्यापेक्षा काय वाईट प्रसंग असा. थरथरणारा बाप मुलाच्या तोंडात पाणी ओतत, मुलाची गाग झालेली बाप आपल्या डोळ्याने पाहतात. अरे काय त्या बापाच्या नशिबात दुःख आहे. मुलाची गाग झाली, बापानं गुडघ्यात नेणकं गुतवलं, बाप पागल झाला. हे